नमस्कार, आपण ऐकत आहात वेदिका केळकर वाटवे लिखित प्रेमाचे धागे आणि वाचक आहे वृषाली केळकर वाळके। चला तर मग सुरुवात करूया प्रेमाचे धागे भाग पहिला। कॉलेज सुरू होऊन महिना झाला, सगळं रुटीन बसलं होतं। कॉलेज, अभ्यास, सावली आणि घर, मजा मस्ती कायम सुरूच। आलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मन भरून जगायचा, आनंदाने जगायचा। उद्याचा आणि कालचा अतिविचार न करता आजचा दिवस आनंदाने जगायचा। आपल्यामुळे कोणालाच त्रास होणार नाही याची काळजी घेत जगायचा। कायम चेहऱ्यावर गोड हसू, निरागसपणा जपत राहणारी मंजिरी। वेळेची पक्की, कामात चोख, अभ्यासात हुशार, कथ्थक आणि कराटे तिचं पॅशन, चित्र काढणे छंद, वाचन लेखन श्वास, सूत्रसंचलन वक्तृत्व नाट्य सगळ्याचीच आवड। खेळात सहभाग, खो खो, कबड्डी, रनिंग, गोळाफेक, थाळीफेक, रिले इत्यादी यादी संपणारच नाही। सर्वांगीण विकास काय असतो तो तिचा होता। त्याचं श्रेय जातं तिच्या बाबांना आणि आईला। ती आणि तिचा मोठा भाऊ मल्हार या दोघांना त्यांनी सारखंच वाढवलं होतं। त्यांच्यात अजिबात भेदभाव केला नाही। घर कमातही अगदी निपुण, आईच्या हाताखाली स्वयंपाकापासून सजावट, रांगोळी सगळंच शिकली। मल्हारला सुद्धा हे शिकवलं होतं, कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं आणि इतराचं पोट भरता आलंच पाहिजे हा बाबांचा अट्टहास। कधी प्रेमाने सांगून तर कधी धाक दाखवून दोघांना स्वयंपाक शिकायला लावला होता। नियोजनाचे धडे गिरवले होते, प्रामाणिकपणे स्वतःचं अस्तित्व स्वतः घडवायला सांगितलं होतं। खोटेपणा अजिबात सहन व्हायचा नाही, पूर्ण मोकळीक नाही आणि पूर्ण बंधन नाहीत। अशा वातावरणामध्ये मंजिरी लहानाची मोठी झाली। रेणुका म्हणजेच मंजिरीची आत्ते बहीण। सकाळी लवकर 5 वाजता उठून ग्राउंडवर जाऊन रनिंग, मग व्यायाम, मेडिटेशन करून 6 पर्यंत घरी। व्यायामाला जाताना अजिबात गाडी वापरायची नाही हा बाबांचा नियम। ऊन, वारा, पाऊस काहीही असो, मंजिरीचा व्यायाम, रनिंग थांबत नाही। मल्हारने तिला तसं घडवलेलं असतं। घरी येऊन आवरून आईसोबत गप्पा मारत थोडी मदत केली, मग अभ्यास करून कॉलेजला गेली। रेणुका म्हणजेच रेणुका मंजिरीची आत्ते बहीण, ती आलेलीच होती। या दोघी त्यांच्या गँगकडे निघाल्या। 15 जणांचा ग्रुप होता, 7 मुलं आणि मुली। रेणुका, मंजिरी, स्नेहा, पल्लवी, चैताली, कल्पना, शिवानी, वंदना या 8 जणी, तर संकेत, कुणाल, अथर्व, कैवल्य, विवेक, मंदार आणि प्रसाद सगळेच अभ्यास आणि इतर ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असायचे। दंगा, अभ्यास, गप्पा सगळ्यात पुढे। कॉलेजच्या लेक्चरमध्ये सुरुवात झाली। 3 लेक्चर्स नंतर ब्रेक मिळाला। आपापले डबे घेऊन सगळे कॅन्टीनमध्ये गेले। फर्स्ट इयर पासून त्यांची जागा ठरलेली असायची। कॅन्टीनच्या काकांनीच त्यांना ठरवून दिलेली। शिक्षकही तिथे बसायचे नाहीत। गप्पा मारत जेवण करून परत लेक्चरला जातात। शेवटची 2 लेक्चर झाली। आजचा दिवस शांततेत गेला। काल ओरडा बसल्यामुळे आज शांतता होती, पण शिक्षकांना वर्गात आल्यावर जरा चुकल्यासारखं वाटलं। उद्या रविवार, कॉलेजला सुट्टी, त्यामुळे राधिका आत्याने मंजिरीला राहायलाच बोलवलं होतं। ती अधूनमधून तिकडे जायची, रेणुका तिच्याकडे जायची, पण ह्यावेळी मात्र मंजिरी खूप कमी गेली। कारण समीर। हो, समीर म्हणजे रेणुकाचा चुलत भाऊ। तो इथल्या कॉलेजमध्ये आल्यापासून मंजिरी कमी जायला लागली। त्यांच्यात वाद नव्हते, पण ती त्याला टाळायची। नाईलाजानेच मंजिरी गेली। तिलाही वाईट वाटत होतं। राजेश तिला बघून खुश झाला। सारंगसुद्धा आलेला, तो मात्र चिडला होता। रविवारी रात्री तो पुण्याला जायला निघणार होता, तरी मंजिरी भेटली नव्हती ना म्हणून ना तिनं फोन केला होता। दोन्ही काका खुश झाले। ते मंजिरीला आपली मुलगीच मानायचे, मुलगी म्हणून ओळख करून द्यायचे सुद्धा। सुरेश काकांसोबत म्हणजेच समीर सारंगच्या बाबांसोबत तिचा बुद्धिबळाचा डाव रंगला। समीर बघतच बसला। सुरेश, किती मजा आली ना आज, बरेच दिवसात खेळलो नव्हतो। मॅडम मोठ्या झाल्यात आता, येत नाही। काहीतरीच तुमचं काका, मी येते तर।
का? माई, 2 आठवडे झाले तुला येऊन, कळलं का? आज आईने फोन केला म्हणून तू आलीस. राजेश थोडासा चिडूनच बोलतो. अरे किती चिडतोस, आज आहे ना मी. मंजिरी म्हणते, मने तुझी काय नाटकं सुरू आहेत सांगतेस का? सारंग विचारतो, ए माझी कसली नाटकं? मंजिरी न समजूनच विचारते, घरी न येण्याची? 2-3 महिने झाले बघतोय तू घरी कमी येतेस, असतेस कुठे? सावलीमध्ये. आणि कुठे असणार मी? मंजिरी म्हणाली, याआधी सावली मधून वेळ काढून घरी यायचीस तू मंजिरी, हल्ली बराच वेळ सावलीत असतेस, काय चाललंय तुझं? रमेश म्हणजेच रेणुका आणि राजेशचे बाबा म्हणाले. कुठे काय काका? कसं तरी हसत मंजिरी बोलते. रेणुकाला समजलेलं असतं मंजिरीच्या अशा वागण्याचं कारण, त्यामुळे ती गप्प असते. भाऊजी बरोबर बोलतात का? खरंच तू आधीसारखी येत नाहीस, कोण काय बोललं का बाळा? सुखदा म्हणजेच समीर सारंगची आई म्हणते, काकू एक कोणीच काही नाही बोललं मला, सध्या सावलीत काम वाढलंय ना म्हणून असते जास्त तिकडे. मंजिरी म्हणते, काम तर वाढलंय पण या दोघींची खूप मदत होते मला, बरीच मदत करतात. रमेश म्हणतात, माई भाई इकडे आल्यापासून तू कमी येतेस असं मला वाटतंय, कारण भाई या दोघींना कॉलेजमध्ये शिकवायलाय, हो ना? राजेश म्हणतो, समीर यांना शिकवायचा आणि मंजिरी न येण्याचा काय संबंध? राधिका विचारते, काकू तो न येणाऱ्या व्यक्तीलाच माहितीये, इतका वेळ फक्त ऐकणारा समीर बोलला, त्याने नोटीस केलेलं असतं तिचं वागणं. यावर मंजिरी काहीच बोलली नाही. थोड्याफार प्रमाणात ते खरंच होतं, मौनात सुख असलं तरी बऱ्याचदा बोलणं गरजेचं असतं. मला राजेशचं बोलणं पटतंय. सारंग, मंजिरी हे बघ, तू जास्त विचार न करता आधीसारखी राहा. कॉलेजमध्ये सारंग आणि तुझ्यावरून चर्चा झालेली, तशी समीर आणि तू एकत्र कसे असं होऊ शकतं ना म्हणून तू टाळत असलीस तर ते चुकीचं आहे. आम्हाला आणि तुझ्या आईबाबांना चांगलंच माहिती आहे या घरात तू का असतेस ते. बोलणारे बोलतात बाळा, त्यासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. तुमच्यावर प्रश्न विचारले तर उत्तरं द्यायला तू समर्थ आहेसच, त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे घर तुझंही आहे, कधीही येत जा, दडपण नको कसलं, कळलं? सुरेश शांतपणे समजावतात, हो काका. मंजिरी, आधी जेवण करूया आणि मग गप्पा मारूया. राधिका म्हणते. रे मिलिंद म्हणजेच मंजिरीच्या बाबांचा चुलत भाऊ. आधीसारखी मंजिरी जाईल का राधिका त्याकडे? समीरला तिचं कारण पटलं असेल? तुम्हाला काय वाटतं, मंजिरी घरी जावी का? आणि जाणून घेण्यासाठी वाचत रहा, ऐकत रहा प्रेमाचे धागे क्रमशः.